सल्याने प्रभु चा भरले अवगी वसुंधरा अवगी वसुंधरा वासल्याने प्रभु चा भरले अवगी वसुंधरा प्रभुदेवाची यथार्थवाणी यथार्थ त्याची सर्व कृती प्रभुदेवाची यथार्थवाणी यथार्थ त्याची सर्व कृती प्रभु प्रेमाने सृष्टी भरली प्रियतयाला वात्सल्याने प्रभुचा भरले अवगी वसुंधरा अवगी वसुंधरा। ही पवित्र मिसा सामुदायिक हेतूंसाठी अर्पण केली जात आहे। विशेषतः संपूर्ण जग कोरोनामुक्त व्हावं, त्याचप्रमाणे या दिवसांमध्ये जो लशीचा प्रकल्प वॅक्सिनेशन प्रोजेक्ट संपूर्ण भारतभर आणि जगभर सुरू झालेला आहे, त्यावर प्रभूचा आशीर्वाद असावा म्हणून देखील या पवित्र मिसावेळी आपण प्रार्थना करत आहोत। पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, आज 20 जानेवारी या दिवशी ख्रिस्त सभा दोन महान रक्तसाक्षांचा स्मृतिदिन साजरा करत आहे। पोप फेबियन, ज्यांनी 236 साली रोमचे बिशप या नात्यानं म्हणजेच पोप या नात्यानं कार्य सुरू केलं, परंतु डायक्लोशियनच्या कारकिर्दीमध्ये त्यांना झळ सहन करावा लागला आणि त्यामध्ये ते रक्तसाक्षी झाले। त्याचप्रमाणे समकालीन असलेले संत सेबॅस्टियन यांचा देखील आपण आज स्मृतिदिन साजरा करत आहोत। त्यांची श्रद्धा इतकी प्रबळ होती की ती बदलण्यासाठी राजाने वेगवेगळे प्रयत्न केले, पण त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत आणि म्हणून शेवटी त्यांना बरेच दिवस झाडाला बांधून ठेवलं, त्यांच्यावर बाण मारले तरीसुद्धा ते जिवंत होते आणि शेवटी त्यांना ठार करण्यात आलं। अशा दोन महान रक्तसाक्षांचा आज आपण स्मृतिदिन साजरा करत आहोत। 18 ते 25 जानेवारी हा कालखंड दरवर्षी आपण ख्रिस्ती ऐक्यासाठी प्रार्थना करण्यासाठी राखून ठेवलेला आहे। त्याप्रमाणे या सप्ताहातील आज 3रा दिवस आहे। कॅथलिक आणि ख्रिस्ती लोकांमध्ये अधिकाधिक एकता आणि एकात्मतेचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून देखील आपण या पवित्र मिसावेळी प्रार्थना करत आहोत। ही मिसा प्रभूने स्वीकारावी म्हणून आपण थोडा वेळ शांत राहून आपल्या अंतःकरणाची तयारी करूया। हे प्रभू येशू, तू सर्व समर्थ परमेश्वर व शांतीचा राजपुत्र आहेस। हे प्रभू, हे प्रभू, माझवर दया करा। हे प्रभू, हे प्रभू, माझवर दया करा। हे प्रभू, तू परमेश्वराचा पुत्र आणि मरियेचा पुत्र आहेस। हे ख्रिस्ता, हे ख्रिस्ता, माझवर दया करा। हे ख्रिस्ता, हे ख्रिस्ता, माझवर दया करा। हे प्रभु, तू मनुष्य झालेला शब्द व पित्याचे ऐश्वर्य आहेस।
हे प्रभु हे प्रभु मस्वतया करा हे प्रभु हे प्रभु मस्वतया करा सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो आमीन आपण प्रार्थना करूया हे प्रभु आमच्या सर्व समर्थ बापा धर्मगुरूंच्या वैभवा रक्तसाक्षी संत फेबियन व संत सेबॅस्टियन यांच्या प्रार्थनेमुळे त्यांच्या सारखीच दृढ श्रद्धा आमच्या अंतःकरणात निर्माण कर व तुझ्या सेवेसाठी जीवन वेचण्यास आम्हाला सहाय्य कर ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो आमीन इब्री लोकास पत्र यातून घेतलेले वाचन मल्किसदेक शालेमचा राजा आणि परात्पर देवाचा याजक होता आब्राहम जेव्हा राजास ठार मारून परत आला तेव्हा याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला आणि आब्रामाने त्याला सर्व लुटीचा दशांश दिला तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एकतर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे शालेमचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता त्याची मातापित्रे वंशावळ जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट याचा उल्लेख कोठेही सापडत नाही तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याचक राहतो आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्याने झालेला असा मल्किसदेकसारखा निराळा याचक जर उद्भवला आहे तर यावरून आम्ही सांगितलेले ते अधिकच स्पष्ट होते कारण त्याच्याविषयी अशी साक्ष आहे तू मल्किसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याचक आहेस हा प्रभूचा शब्द आहे देवाला धन्यवाद प्रतिसाद स्तोत्र प्रतिसाद मल्किसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याचक आहेस मल्किसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याचक आहेस माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे वैस प्रतिसाद मल्किसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याचक आहेस परमेश्वर तुझा राजदंड सियोनतून पुढे नेईल तो म्हणतो तू आपल्या शत्रूवर प्रभुत्व कर प्रतिसाद मल्किसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहीवरासारखे आहेत प्रतिसाद मल्किसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही मल्किसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस प्रतिसाद मल्किसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस जय घोष आले
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मार्क लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बात दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पहावयास ते टपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, असा पुढे ये. मग तो त्यांना म्हणाला, शब्बात दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, यातून कोणते सशास्त्र आहे? पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले आणि त्या माणसाला म्हटले, हात लांब कर. त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परुषी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा याविषयी लागलीच हेरोदियांबरोबर त्याच्या विरुद्ध मसलत करीत बसले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय मुलामुलीनो, भावा बहिणीनो आणि तरुण तरुणीनो, या दिवसांमध्ये आपण इब्री लोकास लिहिलेल्या बोधपत्रातून पहिलं वाचन ऐकत आहोत. यामध्ये विशेषतः प्रभू येशू ख्रिस्त हा कसा आदर्श याजक धर्मगुरू होता यावर आपलं लक्ष केंद्रित होतं आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या पहिल्या वाचनामध्ये मेल्किसेदेक याला आपल्या उत्पन्नातील एक दशांश भाग दिला तर जुन्या करारातील शिकवणुकीप्रमाणे आपल्याला कसा परमेश्वर आशीर्वाद देतो याविषयीचा संदर्भ आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं हा जो संदर्भ आहे तो आपल्या शिकवणुकीमध्ये अधिक परिपूर्ण केलेला आहे. नुसता पूर्ण नाही, संपूर्ण नाही, तर त्याला परिपूर्ण अर्थ प्राप्त करून दिलेला आहे. ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मिळेल. म्हणजे आपल्या उत्पन्नातील एक दशांश दिलं म्हणजे सारं काही आपण पूर्ण केलेलं आहे. या भ्रांतीमध्ये, या विचारामध्ये, या समजामध्ये आपण राहू नये. तर आपण जेव्हा सर्वस्व देतो तेव्हा परमेश्वर देखील आपल्याला दाम दुपटीने देत असतो. हा जो आशादायी संदेश तो प्रभू येशू ख्रिस्तानं आजच्या पहिल्या वाचनाच्या बाबतीत परिपूर्ण केलेला आहे. आणि तोच संदर्भ घेऊन आपल्या लक्षात येईल की एखाद्या आजाराला बरं करणं, त्यासाठी कुठलाही दिवस रहित करणं, रद्द करणं हे श्रेयस्कर नाही. आणि म्हणूनच शब्बात दिवशी देखील प्रभू येशू ख्रिस्त त्या वाळलेल्या हाताच्या माणसाला बरं करतो. शुभस्य शीघ्रम असं संस्कृतमध्ये म्हणतात. म्हणजे जे काही करायचंय, जे उद्याचं काम आहे ते आजच केलेलं बरं आणि जे आज करायचं ठरवलेलं आहे ते लागलीच केलेलं बरं. ही जी शिकवण आहे ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रत्यक्ष कृतीमधून आढळते. आणि म्हणून आजच्या या पवित्र मिसावेळी आपण विशेषतः जेव्हा विशेषरित्या ख्रिस्ती ऐक्यासाठी प्रार्थना करत आहोत तेव्हा त्या संदर्भामध्ये, त्या प्रकाशामध्ये आपल्याला काय करता येऊ शकेल. कॅथलिक आणि ख्रिस्ती यांना सांधणारा दुवा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होय. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला विभाजन करण्याऐवजी, त्याला वेगळं करण्याऐवजी जेव्हा आपण त्याच्या नावाने
एकत्र येतो आणि प्रभूचा गौरव गाऊ लागतो तेव्हा खऱ्या अर्थानं प्रभू येशू ख्रिस्ताचं जे स्वप्न होतं, जे ध्येय होतं, जो त्याने ध्यास घेतलेला होता, जो योहान लिखित शुभवर्तमानामध्ये 14, 15, 16 आणि 17 अध्यायामध्ये अधिक प्रकर्षाने आपल्याला जाणवतो, ते प्रभूचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे ध्येय आहे ते आपण साकार करू शकू. आणि म्हणून हातचं राखून नव्हे तर पूर्णत्वानं आपल्याला देता यावं लोकांना. आणि ज्या व्यक्ती गरजेत आहेत, अडचणीत आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोचावेत. आणि ख्रिस्ती ऐक्य याद्वारे, आपल्या उदाहरणाने आपण सारे एक आहोत, एका देवाची लेकरं आहोत, हे आपल्याला आपल्या जीवनानं घोषित करता यावं. म्हणून या पवित्र मिसावळी आपण स्वतःसाठी आणि विशेषतः ज्या कुणाला आपल्या प्रार्थनेची गरज आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, तुझे संत फेबियन आणि सेबॅस्टियन यांच्या स्मरणार्थ आम्ही हे स्तुतिमय बलिदान तुला अर्पण करीत आहोत. त्यांच्या प्रार्थनेमुळे आता आणि भविष्यकाळात आमचे सर्व अनिष्टांपासून संरक्षण कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभा मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व तारणदायक आहे. तुझे सेवक रक्तसाक्षी संत फेबियन आणि संत सेबॅस्टियन यांनी ख्रिस्ताचे अनुकरण केले. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्यांनी आपले प्राणार्पण केले. त्यांच्या मरणातून तुझेही सामर्थ्य प्रकट झाले आणि मानवी दुर्बलतेतून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बल जनांची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारातील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. जय जयकार कराहो प्रभुचा, जय जयकार करा. जय जयकार कराहो प्रभुचा, जय जयकार करा.
कारक राहो प्रभुसा जय जय कारक रा। प्रभु तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस, हिनानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येव, हिदान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनव। स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व या मदन प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्त गणानो चला करूया अपुल्या श्रद्धे साऊचा, येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो, तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर, आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर, त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित संत फेबियन व संत सेबेस्टियन व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या ऐक्या, हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा ओ तुझा आठव।
प्रभु येशू ख्रिस्तान शिकवलेली प्रार्थना आपण श्रद्धेने एकत्रितपणे करूया। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभु, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर, या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस, आमेन। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा। आपण एकमेकांस प्रेम भरान वंदन करूया। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे। जगाची पापे दूर करणारा आणि आपलं शरीर व रक्त देऊन आम्हाला दररोज बरं करणारा हाच आहे तो प्रभू येशू ख्रिस्त। याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सारे धन्य। हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल। माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातेने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे। सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे। ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो, तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये। तू नेहमीच मज बरोबर असतो, मी तुला मिठी मारतो, तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस, आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू परमेश्वर, संत फेबियन व संत सेबॅस्टियन यांच्या स्मृतिदिने आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त शरीर व रक्ताच्या कृपाशक्तीने आम्हामध्ये परिपूर्ण बदल घडवून आण। तसेच या ख्रिस्त शरीर व रक्ताच्या कृपाशक्तीने या ऐहिक जीवनात आम्हाला सहाय्य कर व भावी काळातील अविनाशी जीवनात सहभागी होण्यास तू आम्हाला पात्र बनव। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभू तुम्हा बरोबर असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा। सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव, आमेन। जा, ख्रिस्ताची सुवार्ता आपल्या जीवनानं घोषित करण्यास आपणाला पाठवण्यात येत आहे। देवाला धन्यवाद। ख्रिस्ती ऐक्यासाठी प्रार्थना, विशेषतः आपल्यामध्ये ऐक्य प्रस्थापित व्हावं। प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा,
ही शिकवण आपल्या जीवनामध्ये उतरावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पित्या परमेश्वरा, ख्रिस्ताद्वारे आणि आमच्या बंधू भगिनींतर्फे तू तुझे प्रेम आम्हाला प्रकट करतोस. आम्ही परस्परांशी असलेल्या आमच्या मतभेदांसहित एकमेकांचे स्वागत करावे आणि क्षमेमध्ये जीवन जगावे म्हणून आमची हृदय उघड. प्रत्येक व्यक्ती जी एक देणगी आहे ती प्रकाशात यावी म्हणून एका शरीरात एकीने राहण्यासाठी आम्हाला कृपा दे. आम्हा सर्वांना एकत्रितपणे जिवंत ख्रिस्ताचे प्रतिबिंब बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आपल्या प्रार्थनेचा हेतू अति पवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्य सहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो, मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय करणारे माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय करणारे माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी ही कृपादाने मिळवून दे. मोहर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य, येशूशी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे, इत्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहायक माते, आम्हासाठी विनंती कर. आपल्या सर्वांची प्रार्थना, हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमय पाण्याचा द्राक्षारस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहायक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जिवंताचे संरक्षण व मरणाऱ्याचे तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषता मोहप्रसंगी व मर्थीसमयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक.
तुझे नाव उच्चारत आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहायक माता आहे असे आम्ही दर्शवू. अही कर्जांसाठी आपली प्रार्थना. हे नित्य सहायक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझसमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर, आमच्या गरजा भागव, दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहायक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी ही विनंती तुझकडे करीत आहोत. आपले प्रेमळ आवाहन आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते, या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, मरिया मातेस आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेस आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून. हे प्रभू, मरिया मातेस आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून. हे प्रभू, मरिया मातेस आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या भक्तांना व सर्व मृत मानवांना शांती लाभावी म्हणून. हे प्रभू, मरिया मातेस आम्ही विनवितो. आजच्या ह्या नोवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून. हे प्रभू, मरिया मातेस आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून. हे प्रभू, मरिया मातेस आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया. आपल्या ज्या गरजा आहेत, वेदना आहेत, मागण्या आहेत, त्या शांतपणे माऊलीच्या मध्यस्थीने आपण प्रभूला सांगूया. आभार. पवित्र मरिया मातेसह प्रभूचे आभार मानूया. हे प्रभो, आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. सक्रामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल हे प्रभो, आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल हे प्रभो, आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. अमुची राखण तू करणारी, निर्दोषिणी मजननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. माक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. मग तो भांडारा समोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकीत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकीत होती. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने दोन टोल्या म्हणजे एक दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, हे जे भांडाऱ्यात द्रव्य टाकीत आहेत त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकली, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते सर्व म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, एक साधू होता आणि एके दिवशी त्याच्याकडे एक भक्त गेला. तो भक्त सोनार होता.
साधूने त्याला विचारले, तुला काय हवे आहे, तुझी काय इच्छा आहे? इतक्यात त्याची नजर साधूच्या बाजूलाच असलेल्या तांब्याकडे गेली. तो तांब्या जरी वरून काळा पडला होता तरी तो सोन्याचा आहे हे त्या सोनारच्या तीक्ष्ण नजरेतून काही सुटलं नाही. आणि मग तो ताबडतोब त्या साधूला म्हणाला, साधू महाराज, हा तांब्या मला मिळावा अशी माझी इच्छा आहे. त्यावर साधू स्मित हास्य करीत म्हणाला, घेऊन जा. तांब्या हातात घेतल्यावर सोनारचे मन खाऊ लागले आणि तो साधूला म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का हा तांब्या कशाचा आहे? त्यावर साधू म्हणाला, हो, तो सोन्याचा आहे. सोनाराला आश्चर्य वाटले की साधूला माहीत असून देखील ते हा तांब्या द्यायला तयार कसे झाले. परंतु जास्त वेळ न घालवता तो ताबडतोब तांब्या घेऊन निघाला. मात्र 2 दिवस झाल्यावर सोनार साधूकडे परत आला आणि तो तांब्या त्याने साधूच्या पायापाशी ठेवला. त्यावर साधू पुन्हा स्मितहास्य करीत म्हणाले, आता तुला काय पाहिजे? आणि त्यावर सोनार म्हणाला, तुम्ही ज्या उदारतेने आणि मोकळ्या मनाने तो तांब्या माझ्या स्वाधीन केला ती काळजाची उदारता व मनाचा मोकळेपणा मला पाहिजे. होय, ती काळजाची उदारता व मनाचा मोकळेपणा मला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, आज जगामध्ये काळजाची उदारता आणि मनाचा मोकळेपणा जणू काही फार दुर्मिळ होत चाललेला आहे. कारण आज जो तो देण्यापेक्षा घेण्याच्या मागे लागलेला आहे, संपवण्यापेक्षा जमवण्याच्या पाठी धावत आहे. आज काळजात उदारतेऐवजी दुष्टता भरत चाललेली आहे व मनाच्या मोकळेपणापेक्षा मनाच्या आडमुठेपणा वाढत चाललेला आहे आणि त्याची फळं आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपल्याकडे पैसा आहे पण सुख नाही, पंच पकवाने आहेत पण भूक नाही, मखमली गाद्या आहेत परंतु सुखाची झोप नाही व खोलीत एसी आहे परंतु काळजात शांती नाही. आज आपल्यापैकी काहींच्या बँकेची अकाउंट्स पैशाने भरली असूनही काळजात मात्र पोकळी आहे. आणि ह्याचं कारण काय? आपणात पैसा संपत्तीची वाढत चाललेली हाव व फक्त जमवण्यासाठी चालू असलेली आपली जीवघेणी धाव. आपण काही जण असेही पाहतो की जे माझे आहे तर मलाच पाहिजे, परंतु जे दुसऱ्याचे आहे ते देखील माझेच व्हायला पाहिजे अशी त्यांची प्रवृत्ती झाली आहे. आणि मग त्यासाठी ते काहीही करायला तयार होत आहेत. सख्या भावा बहिणींनाही फसवण्यास ते मागे पुढे पाहत नाहीत. आणि मग अशी माणसे जणू काही जग मिळवून आत्मा गमावण्याच्या मागे लागलेले आहेत. धनदौलत मिळवून स्वर्गराज्य गमावण्याच्याच मार्गावर त्या आहेत. ते बंधू भगिनींनो, नुकताच आपण शुभवर्तमान ऐकलं आणि त्यातील विधवेने तिची सर्व उपजीविका दान केली. लोकांच्या नजरेत त्या 2 नाण्यांची काहीच किंमत नव्हती, परंतु येशूच्या नजरेत ती 2 नाणी देखील अनमोल होती. कारण ती तिची उपजीविका होती, त्यामागे तिचा त्याग होता. प्रिय बंधू भगिनींनो, जो जमवण्याच्या मागे लागतो तोही येशूच्या नजरेतून सुटत नाही आणि जो त्या विधवेसारखा त्याग करतो तो देखील येशूच्या नजरेत लपत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, मी फक्त घेण्यापेक्षा देण्यात देखील धन्यता मानावी, इतरांसाठी त्याग करण्याची तयारी ठेवावी, संपत्तीपेक्षा रक्ताची नाती जपावीत. आणि मी सुरुवातीला सांगितलेल्या त्या साधूसारखी आपल्याही आपल्याला देखील काळजाची उदारता लाभावी म्हणून प्रभूकडे आपण उदार अंतकरणाची विशेष मागणी करूया. तथास्तु. आचार्यांना आशीर्वाद. आचार्यांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेला आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. आपले संरक्षण करावयास प्रभू येशू आपल्या जवळ असो, आपले पालन करावयास तो आपल्या मध्ये असो, आपणास मार्गदर्शन करावयास तो आपल्या समोर असो, आपला सांभाळ करावयास तो आपल्या पाठीशी असो, आपल्याला आशीर्वाद द्यावयास तो आपल्यावर असो. पिता, पुत्र
आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या सर्वांचे श्रद्धा निवेदन, हे नित्य सहायक माते तू धनवंत व दयाळू आहेस, परमेश्वराकडे मिळणाऱ्या सर्व कृपादानाची तू वाटप करतेस, तू पाप्यांची आशा आहेस। हे प्रिय माते आम्ही तुझकडे येतो, आमचे जीवन तुझ्या हातात आहे, आम्ही तुझी लेकरे आहोत। हे प्रिय माते आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही। ख्रिस्ताकडून आमच्या पापांची क्षमा मागतेस, ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकांच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस। न्याय देणारा ख्रिस्त जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात त्याची वाट पाहत आहोत। महासवी आम्हाला तुझा विसर पडून नकोस। हे नित्य सहायक माते आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे धाव देण्याची सद्बुद्धी, ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव। सर्व युगातील ख्रिस्ती लोकांची एकचित्त होऊन मरियेची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया। नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये देवाचे आहे, आम्हा पाप्याकरता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी आमेन। हे देवाच्या माते आम्हासाठी विनंती कर, ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावी म्हणून। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, तू आमची माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस, तिच्या तस्बिरीसमोर आम्ही वंदन करतो। तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव। आमीन। बसतो तुला भक्तीने, बसलेल्या देवा या रोडीच्या रूपात आहेत बसलेला, माझे सर्व काळी मी तुला देतो, काकी लक्ष लावू आनंदी होतो, दृष्टीस हातास जीवे दुखळत नाही, परंतु भक्त ऐकून जाणितो आम्ही, सत्य मानी तो मी शब्द दे पुत्राचे, काकी त्या सत्याहून नाही जास दुसरे। आमेन। वसई व भारतासाठी प्रार्थना। आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गान तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आज आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडून दे नकोस, पण वाईटापासून आम्हास सोडव। नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू। हे पवित्र मरिये देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावी आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात कामकऱ्यांना पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावी, म्हणून त्यांना कृपा दे। त्याद्वारे तुझ्या शुभवर्तमानाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो। तू एकच खरा देव आहेस, तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावी। तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यांत युगानियुग जिवंत राहतो व राज्य करतो। आमेन। आमचे स्वामीने मरिया माते भारताच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर। संत थॉमस भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर। संत फ्रान्सिस झेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया आमच्या धर्म प्रांताच्या आश्रयदात्यांनो, आम्हासाठी विनंती करा। बाळेश्वरच्या संत तेरेचा धर्म प्रसाराच्या कैवारिणी, आम्हासाठी विनंती कर। जय 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 जय
ईशाला गाऊ त्याच्या सवनाला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या सवनाला भक्ति भावे सलानमुया भाकरवासी क्रीशाला पूर्ण नवीन तव उपासनाही अंत जुन्याचा हो झाला गहन इंद्रिया हे हो गुण गोचर केवळ श्रद्धेला गोचर केवळ श्रद्धेला सर्वशक्तिमय पिता सनातन नंदन त्याचा प्रभु अमुचा उभया पासुनी या प्रसवे जो तो शुद्धात्मा ईश अमुचा मंगल भावे सबूतयाला करुया वंदन त्रैक्याला करुया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गाऊ त्याच्या सवनाला स्वर्गांतील भाकर तो त्यांना दिलीस तिथे सर्व गोडीचा समावेश आहे आपण प्रार्थना करूया हे देवा तू आचार्यकारक सक्रमेंतात आपले दुःख व मरण यांच्या आम्हासाठी स्मरण ठेविले आहेस तर आम्ही तुझे शरीर व रक्त यांचे पवित्र रहस्य अशा प्रकाराने आदरावी की आम्ही तुझ्या तारणाचे फळ आपणामध्ये अक्षय भोगावे असे कर म्हणून आम्ही तुला विनवितो जो तो युगानुयुग जिवंत राहतो स्वराज्य करतोस धन्यवाद देव धन्य असो त्याचे पवित्र नाव धन्य असो येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो येशूचे नाव धन्य असो त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो अल्तारच्या अति पवित्र सक्रमेंतात येशू धन्य असो कैवारी पवित्र आत्मा धन्य असो अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो संत जोसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो देव आपल्या दूतांनी व संतांकरवी धन्य असो श्री येशू
भगवान त्याचा करूया जय जय का श्री येशु भगवान त्याचा करूया जय जय का विद्रापासुरी तारी जगाला केवल नामोचा श्री येशु भगवान त्याचा करूया जय जय का जय जय का जय जय का जय जय का